लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई व्हावी म्हणून केंद्र सरकारनं पोक्सो कायदा संमत केला, मात्र या कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचं समोर आलंय. पाहूया. चारकोप परिसरात राहणाऱ्या या तरुणाची व्यथा काहीशी अशीच आहे. एके दिवशी अचानक पोलीस या तरुणाच्या घरी आले आणि अटक करून घेऊन गेले. पोलीस ठाण्यात गेल्यावर या मुलाला समजलं की आपल्याला पॉक्सो अंतर्गत अटक करण्यात आली आहे. तक्रारकर्त्या मुलीशी संबंध नसताना आणि काही चुकीचं केलेलं नसताना निव्वळ मुलीने बलात्काराचा आरोप केला म्हणून या तरुणाला अटक करण्यात आली होती. मात्र न्यायालयानं या तरुणाची निर्दोष मुक्तता केली. ती माझ्यावर एकतर्फी प्रेम करायची आणि तिला लग्न करायचं होतं माझ्याबरोबर, पण मी तिला सारखं नाही 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 बोलत गेलो. तर त्या टायमाला तिच्याबरोबर कोण वेगळाच एक मुलगा होता, तिचा त्याने म्हणजे एक आधार घेऊन माझ्यावरती ही खोटी केस टाकली होती. जसे या कायद्याबद्दल जागरूकता वाढते तसे गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण देखील वाढते. 31 ऑगस्ट 2018 मुंबईत पॉक्सो कायद्याअंतर्गत 375 गुन्हे दाखल झाले, त्यातील 365 गुन्ह्यात आरोपींना अटक झाली आहे. 2017 दाखल गुन्हे होते 467 आणि 449 गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली. 2016 455 गुन्ह्यांची नोंद आहे, त्यात 423 गुन्ह्यात आरोपींना अटक झाली आहे. 2015 447 गुन्हे दाखल आहेत, त्यात 423 गुन्ह्यांची उकल झाली आहे. 2014 एकूण गुन्हे होते 350, ज्यात 320 गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक झाली. चारकोपच्या ज्या मुलीनं बलात्काराची तक्रार केली त्यात तथ्य काहीच नव्हतं. परप्रांतीय मुलीच्या एकतर्फी प्रेमाला आणि लग्नाच्या मागणीला मुलानं नकार दिला होता. एके दिवशी ही मुलगी दुसऱ्या कुणाबरोबर फिरायला गेली होती, हे समजताच तिचे आई वडील चिडले होते. आई वडिलांना काही समजू नये म्हणून मुलगी थेट पोलीस ठाण्यात गेली, अपहरण आणि विनयभंगाची तक्रार सदर तरुणाविरुद्ध दिली. ही प्रत्यक्ष त्या आरोपीच्या बरोबर त्यावेळी नव्हतीच, जी दिवस वेळ आणि जागा सांगितली त्या मुलीने, त्यावेळी तो मुलगा तिकडे नव्हताच, तर ती मुलगी दुसऱ्या कुणाबरोबर तरी होती. आणि आता आपले आई वडील आपल्याला त्रास देतील, पोलीस आपल्याला त्रास देतील, किंवा पोलिसांकडे आई वडील पोचलेले आहेत, मग कोणाला तरी बळी द्यायचा म्हणून त्यांनी आपल्या ह्या मित्राला बळी दिले, तिने ह्या आरोपीला बळी दिलेला आहे. या मुलाला वकिलांनी न्याय मिळून दिला खरा, पण असे अनेक तरुण आहेत जे काही केलेलं नसतानाही कारागृहात बंद आहेत. त्यांना कधी न्याय मिळणार हा खरा प्रश्न आहे. सचिन गाडसह गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई.